नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या जीके वर्ल्डच्या चॅनलमध्ये. आज आपण अष्टविनायकांचे दर्शन घेणार आहोत आणि ते सुद्धा एकाच मंदिरात. पण त्याआधी आपण हरिहरेश्वर म्हणजेच शिवमंदिरात आपण जाणार आहोत आणि त्यानंतर आपण अष्टविनायकांचे दर्शन घेऊया. जळगाव जिल्ह्यातील चोपडा या तालुक्याच्या ठिकाणी हे धार्मिक स्थळं आहेत. चोपडा शिरपूर महामार्ग या रस्त्याच्या कडेलाच हे दोघंही धार्मिक स्थळं आहेत. त्यामुळे तुम्हाला एकदम शहरामध्ये शिरण्याची काहीही गरज नाही आहे. जर तुम्ही धार्मिक असाल आणि धार्मिक स्थळांना भेट द्यायला जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चोपडा या शहरामध्ये नक्की एकदा तरी या. इथे अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या देवदेवतांचे मंदिरं आहेत. त्याचप्रमाणे इथे एक अतिशय नावाजलेलं असं दर्गासुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही येथे धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी स्पेशली येऊ शकता. अतिशय छान असं हे शहर आहे. पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे सगळीकडे ग्रीनरी दिसते म्हणून आम्ही पायीच जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला तर मग हरिहरेश्वरच्या महादेव मंदिरात आपण प्रवेश करूया. वेलकम टू हरिहरेश्वर टेम्पल. नाही ना चालू आहे सर. छान आहे ना. मला नव्हतं माहिती इतकं मोठं आहे. आता श्रावण महिना लागल्यानंतर येथे श्रावण सोमवारी म्हणजे प्रत्येक श्रावण सोमवारी येथे यात्रा भरत असते म्हणून तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत आणि लहान मुलांना घेऊन इथे नक्की येऊ शकता. जेणेकरून तुम्हाला मनमुराद असा आनंद लुटता येईल. आपण येथे श्रावण सोमवारला सुद्धा येऊया. मी तुम्हाला अजून एक व्लॉग बनवून दाखवेल की यात्रा भरते तेव्हा येथील आवार हा कसा दिसतो. फार गर्दी असते असं मी ऐकलं आहे पण प्रत्यक्ष आल्यानंतरच कळेल की नक्की कशी असते यात्रा. आज संडे असल्यामुळे आम्ही इथे आलो आहे. आज इतकी गर्दी नाही आहे येथे दर्शनासाठी म्हणून मला तुम्हाला चांगल्या प्रकारे मंदिर दाखवता येईल. मंदिराचा गाभार पण फार मोठा आहे. सौराष्ट्र सोमनाथांचे श्रेष्ठ नाथांचे
मला येथे एक जुन्या पद्धतीची विहीर पण दिसली आहे, मी तुम्हाला ती पण दाखवते. हरिहरेश्वरच्या मंदिराच्या समोरच हे अष्टविनायक मंदिर आहे आणि येथे तुम्हाला एकाच मंदिरामध्ये अष्टविनायकांचे दर्शन घडते. चला तर मग मंदिर आतून बघूया आणि अष्टविनायकांचे एकाच ठिकाणी दर्शन घेऊया. शकता तुम्ही अष्टविनायक. महाडचा गणपती, ओझरचा गणपती, त्यानंतर सिद्धटेक, मोरेगावचे गणपती, थेऊर, रांजणगाव, बल्लाळेश्वर, पालीचे.